स्नेहाच्या हत्येमध्ये ज्या संघटनांचा हात होता त्यांच्यावर कारवाई करा. हुबळी येथील खाजगी महाविद्यालयातील MCA ची विद्यार्थिनी नेहा हिरेमठ हिची हत्या केलेल्या व्यक्तीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी करत महिला संघटनेने व विविध संघटनातर्फे आंदोलन करण्यात आले. हुबळी येथील एका खाजगी महाविद्यालयातील MCA ची विद्यार्थिनी नेहा हिरेमठ हिच्या हत्येवरून बेळगाव आतील महिला मंच, बेळगाव न्यायवादी संघटना, वैद्यकीय संघटना, नर्सिंग संघटना यांच्या वतीने चन्नम्मा सर्कल येथे स्वतंत्रपणे निदर्शने करत सरकारचा अवमान करत आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली. जागृत महिला संघटनेतर्फे मारुती गल्ली, मारुती मंदिरपासून रामदेव गल्ली, कढे बाजार, शनिवार कोट, काकतीवेस रोड ते चन्नम्मा सर्कल असा निषेध मोर्चाही काढण्यात आला. महिला आयोजकांनी सांगितले की राज्यात जातीय दंगली वाढल्या आहेत. नेहावर 9 वार करून खून करण्यात आला याचा सरकारने विचार करावा. राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी फजाईला संरक्षण देण्यात येऊ नये असा संताप व्यक्त केला. हा विषय राजकारणाचा नसून हिंदू धर्माचा आणि मुलींच्या संरक्षणाचा आहे. सरकारने तातडीने दोषींना शिक्षा करण्याची व्यवस्था करावी आणि बेजबाबदार वक्तव्य करणे थांबवावे अशी मागणी या आंदोलन महिला विभागाने केली आहे. आज आपण सर्व जो प्रत्येकाला हिंदू म्हणून घेतो तो प्रत्येक हिंदू आज रस्त्यावर उतरलेला आहे. याचे एकच कारण या हिरेमठ या सहोदरीची ज्या प्रकारे खून रूपेने जी हत्या केलेली आहे हे निंदनीय आहे आणि फार हा दुःखद विषय आहे. पण आज ह्याच्यावर आवाज उचलण्यापूर्वी कुठे ना कुठे मनाला खेद होतो की ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी जे स्वराज्य निर्माण केलं होतं आणि त्यांच्या या स्वराज्यामध्ये ज्या आई बहिणीच्या हातावर किंवा आई बहिणीला हात लावणारा हात उसपून त्याचं मुंडकं उडवलं जात होतं असाच हा स्वराज्य आज निर्माण झाला. आणि त्याच स्वराज्यामध्ये तसेच चमटकंटक तसेच राक्षस पुन्हा एकदा ते हुदोळ घालत आहेत. आणि आज आपण सर्व हिंदू जण परत एकदा त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या त्या नीतीला परत आणण्याची गरज आहे. आणि जे कोणी आपल्या आई बहिणावरचे हात उचलेल त्याचं मुंडकं उडवण्याची गरज आहे. कारण आमच्यात कुठल्या अवलादीची किंवा कुठल्याही नरधमाचं रक्त सांडत नाही तर आपल्यात हिंदुत्वाचं छत्रपती शिवाजी महाराजांचं रक्त आहे. तर ते रक्त थंड होतो देता कामा नाही. जर प्रत्येक हिंदू असाच जगप राहिला तर आज ज्या बहिणीवरती हात उचलले आहे ती बहीण तुमची उद्या असेल लक्षात ठेवून घ्या. आज मी प्रत्येक हिंदूला आणि प्रत्येक हिंदू म्हणून गेला युवाला एकच आवाहन करतो की आज प्रत्येकाची बहीण घरात आहे. आज प्रत्येक भावानं एक कर्तव्य केलं पाहिजे. ते कर्तव्य काय आहे म्हटलं तर येत्या रक्षाबंधनला प्रत्येक भावानं आपल्या बहिणीला कुठलंही मोठं गिफ्ट न देता तिच्या हातात एक चाकू किंवा एक तलवार दिली पाहिजे. कारण तिला सांगितलं पाहिजे पुन्हा एकदा कुठल्याही राक्षसानं तुझ्या अंगावरती जर हात गाठला तिला मुंडकावडव, पुढचं बघायची हिंमत माझ्यात आहे. ते प्रत्येक भावाचं आज वाक्य आपल्या बहिणीसाठी आणलं पाहिजे तर ते राक्षस संपणार आहेत. कारण आज फक्त हिंदू म्हणून जन्मार्गन कर्तव्य रूप नाही, आज हिंदूचं कर्तव्य प्रत्येक युवाचं आहे आणि हिंदू म्हणून जन्मार्ग घेतलेला प्रत्येक भावाचं आहे. तर आज प्रत्येक युवा ज्या बेळगाव जिल्ह्यामध्ये या कर्नाटकामध्ये युवा स्वतः हिंदू म्हणून घेतो आज त्या बहिणीला हे वचन देण्याचं आहे की तू पुढे हो, तू तलवार हातात घे, तुझ्या शरीराला जो हात लावेल त्याचा मुडका उडव, पुढे जे होईल ते मी बघवण्यात सक्षम आहे. आज या बेळगाव जिल्ह्याचा या कर्नाटकामध्ये असलेल्या सर्व माझ्या बहिणींना हे आव्हान देतो आणि एकदा ह्याच्या पुढे तुमच्या हाताला हात जर कुणी लावला तर त्याचं मुंडकं बेधार उडवा. जी कारवाई येईल ती माझ्या उपर मी घेण्यास सक्षम आहे. तर आज मी प्रत्येक हिंदू एवढं सांगू इच्छितो की आज तुम्ही लढलं तरच हा धर्म उठणार आहे. कारण आज हिंदू धर्मावरती एकच नाही, आज ज्याने हे दुष्कर्म केलं त्याच मुंडोळी गावामध्ये काल सुद्धा एक उपक्रम बांधलेला आहे तो म्हणजे धर्मांतराचा. एका महिलेवर अत्याचार करून धर्मांतरण करण्याचा प्रयत्न केला गेला आहे. हे दररोज होत आहे. कारण आज त्यांना पाठिंबा देण्यासाठी जे राक्षस उभारले आहेत त्या राक्षसांना सुद्धा सांगू इच्छितो, राक्षस जास्त दिवस टिकणार नाहीत. परत एकदा रामराज्य आलेलं आहे, राम जन्माला आलेलं आहे, त्याचप्रमाणे प्रत्येक घराघरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज जन्माला येणार. ते जे राक्षस आपल्या आई बहिणावरती हात उचलतील त्यांचे मुंडके पुरवण्यात येणार एवढं सांगून माझ्या दोन्ही शब्दांना छत्रपती शिवाजी महाराज.